श्रावण महिन्यानिमित्त शेवटच्या श्रावण सोमवारी दरवर्षीप्रमाणे दर्यापूर शहरात विविध शिवलिंगांच्या कावड यात्रेचे आगमन झाले. गुलाल उधळत हर हर महादेवच्या घोषणा देत डीजेच्या तालावर वाजत गाजत तरुणाई थिरकली. हजारो भाविकांनी कावड यात्रेत सहभाग घेतला होता. कावड मिरवणूक पाहण्याकरिता शहर व पंचक्रोशीतील महिला पुरुषांनी आजूबाजूच्या बिल्डिंगवर मोठी गर्दी केली होती. रविवारी रात्री दर्यापूर तालुक्याच्या वेशीवर असलेले मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपूर येथील प्राचीन महादेव मंदिरातून कावडधारी शिवभक्त नदीवर स्नान करून प्रथम भगवान लक्षेश्वराला जलाभिषेक करतात व त्यानंतर कावड यात्रा निघते. रात्रभर पायदळ प्रवास केल्यानंतर सोमवारी सकाळी 11:30 वाजता कावड यात्रा शहरात दाखल झाली. या कावड यात्रेमध्ये नवयुवक कला क्रीडा शिवभक्त मंडळ आनंद नगर व रोहिदास नगर हनुमान व्यायाम क्रीडा मंडळ द्वारा महाकाल कावड मंडळ बनोसा श्री नीळकंठेश्वर संस्थान महादेव मंदिर कावड मंडळ मालियेपुरा शिवभक्ती कावड मित्र मंडळ तेलीपुरा बनोसा आदी विविध ठिकाणच्या वेगवेगळ्या कावड यात्रांचा संगम स्थानिक बसस्थानक चौकात झाला. यावेळी बसस्थानक परिसराला संपूर्ण कावड यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. विशेषतः विविध देखावे खास आकर्षण होते. शहरातील गौरक्षण चौकातील महादेवाच्या मंदिरात सायंकाळी उशिरा कावड यात्रेचा समारोप झाला. कावड यात्रेत प्रामुख्याने दिलीप चौहान, प्रदीप मलिये, अनिल बागडे, शिवाजी देशमुख, आतिश शिरभाते, पप्पू होले, पंजाब खंडारे, रुपेश मलिये, मधुकर चव्हाण आदींनी सहभाग घेऊन विशेष परिश्रम घेतले. या कावड यात्रेला सामाजिक कार्यकर्ते तसेच अधिकाऱ्यांनी सुद्धा भेटी दिल्यात. आमदार बळवंत वानखडे मित्रमंडळ, इंजिनियर नितेश वानखडे, भारतीय जनता पार्टी माजी शहराध्यक्ष अनिल कुंडलवाल, रवींद्र ढोकणे यांनी प्रत्येक कावड प्रमुखांचे शाल पुष्पहार देऊन स्वागत केले. काहींनी शुभेच्छा फलक लावून कावड यात्रेचे स्वागत केले. वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी दर्यापूर ठाणेदार प्रथमेश आत्राम व त्यांचे सहकारी पोलिसांचा बंदोबस्त होता. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.